हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. होमपी चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 14 गुरुवार. व्रत असल्यामुळे सकाळी लवकर उठून मी व्रताची तयारी केली. पाटात अवतीभवती रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढून झाल्यानंतर मी कळशाच्या स्थापनाची रेडी सुरुवात केली. ते सगळं झाल्यानंतर मी देवीला वस्त्र घालायला सुरुवात केली. वस्त्र मी आज देवीला नवीन निळ्या कलरचं घालणार होती. तुम्ही बघू शकता किती छान वाटते. नंतर मी त्याच्यावर दागिने लावले. दागिने लावल्यावरती त्या वस्त्राची अजूनच भव्यता दिसून येत होती. नंतर मी पिवळ्या कलरचा गुलाबाचा गजरा आणला होता. ते आणि त्याच्यासोबत मी मोगऱ्याचाही गजरा आणला होता. ते सगळं माळल्यावरती मस्त वाटत होतं. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे लावला गेला आहे. आणि आज मी वेणीच्या जागी ऑर्किडचा गजरा आणला होता. आणि अशा प्रकारे माझी गुरुवार चौथा सफल संपूर्ण झाला आहे. माझी पोती पूजा सगळं करून झालं होतं. आणि अशा प्रकारे मी आज चौथा गुरुवार पूर्ण केलेला आहे. आणि खूपच सुंदर दिसत होती आई. तुम्ही सांगू शकता कसं दिसतं आहे ते? नक्की सांगा, मला कळवा, म्हणजे मलाही बरं वाटेल जरा. माझा आज चौथा गुरुवार होता, पण मी आजच हळदी कुंकू दिलं. कारण का पुढच्या गुरुवारी मला हळदी कुंकू देता येणार नाही, ते चुकलं जाईल. म्हणून मी आज गुरुवारी हळदी कुंकू देऊन घेतला. तर मी संध्याकाळची पण तयारी केली. 7 बायकांना बोलवून मी हळदी कुंकू देऊन माझं व्रत पूर्ण केला. थँक्यू.